नाशिक मधून बातमीसमोर येते. नाशिक मध्ये 55% जाता पाणी साठा आहे. ऑगस्ट पर्यंत पाण्याचं नियोजन करण्याचं पालकमंत्री दादा भुसे यांनी सूचना दिल्या आहेत. वीज खंडित न करण्याचेही पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. नाशिकमध्ये 55% पाणी साठा शिल्लक आहे. वीज खंडित न करण्याचेही पालकमंत्र्यांनी आदेश दिलेत. नाशिकमध्ये 55% पाणी साठा शिल्लक आहे. आपल्याला येणाऱ्या 6 महिन्याचं नियोजन करायचं आहे. तो अगदीच आज आणि उद्याच्या हात गाईवरचा विषय नाही, तरी पण आपल्याला जुलै अगदी ऑगस्टच्याही काही दिवस असं पिण्याच्या पाण्याचं नियोजन करावं म्हणून ती बैठक होती.